पन्नास पन्नास साठ साठ वर्ष एकाच कुटुंबातली सत्ता आहे, त्याचा वीट आलेला आहे. लोकांच्या आग्रहखातर मी शिर्डी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला इच्छुक असून बदलला असता तर नगरचा खासदार भारतीय जनता पक्षात झाला असता. अत्यधिक प्रेस झाली, नेमकं प्रेसचे काय मुद्दे होते आणि प्रेस कशा संदर्भात होते? मी शिर्डी मतदारसंघामध्ये यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढवली होती, त्यावेळी मी 13 फेऱ्यापर्यंत 13,000 मतांनी पुढे होतो. निसटता पराभव माझा त्या ठिकाणी झाला होता. त्यानंतरही मी लोकांशी संपर्क, लोकांची कामे करणं तसंच चालू त्या ठिकाणी ठेवलं होतं. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राधाकृष्ण विखे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मी तयारी केलेली असताना मला त्यावेळी पक्षशिष्टीने बोलून सांगितलं की आता यावेळेस तुम्ही थांबा, म्हणून मी पक्षशिस्त म्हणून मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विधानसभेला उभं राहिलो नाही, पक्षाच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी काम केलं. परंतु आत्ता आमच्या शिर्डी मतदारसंघातील जर परिस्थिती आपण गावोगावी पाहिली लोकांमध्ये गेल्यानंतर, तर विद्यमान आमदार जे आहेत राधाकृष्ण विखे त्यांच्या विरोधात जनतेत प्रचंड नाराजी आणि रोष आहे. लोक आता बदल करायच्या मानसिकतेत आहे. लोकांना 50-50 60-60 वर्ष एकाच कुटुंबातली सत्ता आहे, त्याचा वीट आलेला आहे. त्यामुळे लोकांची मागणी आहे मी फिरल्यानंतर की मी विधानसभेची निवडणूक शिर्डी मतदारसंघात लढवावी आणि लोकांच्या आग्रहखातर मी शिर्डी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला इच्छुक असून मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मला यावेळी संधी मिळावी अशी विनंती त्या ठिकाणी करणार आहे. मला माहीत आहे की आमच्या मतदारसंघात तशी लोकशाही नाही. एखाद्या उमेदवाराने इच्छा व्यक्त जर केली तर त्याच्यावर लगेच खोटे गुन्हे दाखल केले जातात, त्याला त्रास दिला जातो, तो उमेदवार मॅनेज आहे असं चर्चा सुरू केली जाते. मी 35-40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आयुष्यात कधी मॅनेज झालो नाही आणि मॅनेज होणार नाही ही लोकांना खात्री आहे. परंतु आपल्या बगल बच्चांमार्फत खोटे प्रेस नोट काढायला लावणं, त्या उमेदवाराची बदनामी करणं, त्या उमेदवारावर खोटे केसेस करणं, मी तुम्हाला सांगतो की माझ्यावर आणि माझ्या बंधूंवर ॲट्रॅसिटीचा गुन्हा की ज्या इस्माला आम्ही पाहिलेलं नाही, मराठवाड्यातून त्या ठिकाणी त्यांना आणलं गेलं फिर्याद द्यायला माझ्या विरोधात आणि ॲट्रॅसिटीचा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला. विनयभंग आणि ॲट्रॅसिटी हे आमच्या मतदारसंघात आवडते विषय, खोटे विनयभंग खोटे ॲट्रॅसिटी. आणि म्हणून या दहशतीच्या विरोधात कोणीतरी बोललं पाहिजे, कोणीतरी आपली भूमिका मांडली पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी ही भूमिका आज मांडत आहे. आमच्या मतदारसंघात आपण जर पाहिलं तर विकासाचे प्रश्न अनेक प्रलंबित आहे. शिर्डी ते नगर रस्ता 25 वर्ष झाले, हजारो लोकांचे बळी त्या ठिकाणी गेले. कालच त्या ठिकाणी आमचा ग्रामपंचायत सदस्य अत्यंत तरुण मुलगा बनसोडे नावाचा तरुण मुलगा ट्रक खाली काल गेला. त्या अगोदर संजय बोठे नावाचा एक सामाजिक कार्यकर्ता, संजय बोठे नावाचे सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा सुद्धा आमच्या राहता शहरात बळी गेला, आदिवासी महिलेचा बळी गेला. हजारो बळी शिर्डी ते नगर रस्ता खराब असल्यामुळे त्या ठिकाणी होत आहेत, परंतु तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला सांगतो की निळवंड्याचे कालवे व्हावे आणि आमच्या जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जावं यासाठी गेल्या 55 वर्षे झाले शेतकऱ्यांचे लढे चालू आहे. 4-4 पिढ्या खपल्या, परंतु निळवंड्याचं पाणी अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात त्या ठिकाणी आलं नाही. विधानसभेची निवडणूक आली का रांगोळ्या काढल्या जातात, जीसीबी आणल्या जातो, लोकांची फसवणूक केली जाते, ही वर्षानुवर्ष चालू आहे आणि त्यांची मतं मिळवल्या जातात, परंतु तरी अजून त्या ठिकाणी पाणी आलं नाही. गोदावरी कालवे जे आहेत आमच्याकडं उन्हाळ्यात त्या ठिकाणी लोकांची पिकं जळाल्यानंतर त्यांना पाणी दिलं जातं, हे जाणीवपूर्वक केलं जातं. अरुंद पाटे अरुंद चारे आहेत, परंतु शेतकऱ्यांना इतका जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, शिर्डीचं साईबाबाचं मंदिर आहे,
देशभरातल्या कुठल्याही मंदिरात आपण जा, त्या ठिकाणी फुलं न्यायला परवानगी आहे. शिर्डीचं एकमेव मंदिर असं आहे तिथं फुलं नेता येत नाही. तुम्ही तुळजापूरला जा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा, कुठेही भक्तांना फुलं नेता येतात आणि आपली देवापुरती देवापुरती देवांच्या प्रती निष्ठा त्या ठिकाणी दाखवता येते किंवा देवांच्या प्रती प्रेम आपण दाखवतो. फुलं शिर्डीची जागा भाजपकडे आहे, विद्यमान जागा आहे, तिथून मंत्री. मग आता तुम्ही वरिष्ठांकडे काही मागणी वगैरे करणार आहात का? मी वरिष्ठांना थोड्या दिवसामध्ये भेटून विनंती करणार आहे, त्यांना सांगणार आहे की जशी नगरची जागा, नगरच्या जागेमध्ये लोकांना मंत्री राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांना उमेदवारी देऊ नये अशी सर्वांची इच्छा होती. कारण त्यांना उमेदवारी दिली तर पक्षाचा उमेदवार पडेल असं भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटत होतं. परंतु त्यांना उमेदवारी दिली गेली आणि पराभव झाला. इथं जर चेहरा बदलला असता तर नगरचा खासदार भारतीय जनता पक्षाचा झाला असता. त्यांच्याविषयी प्रचंड रोष होता. भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीची वागणूक मिळाली, त्यांना साधा सन्मानही मिळाला नाही शासकीय कार्यालयात, त्या पद्धतीच्या सूचना होत्या. आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी अवहेलना झाली त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते, त्यांनी पक्षाच्या प्रती काम केलं परंतु ज्या पद्धतीचे ऍक्टिव्ह असायला पाहिजे होते यांचा त्रास यांना उमेदवार आपला वाटलाच नाही लोकांना. आणि म्हणून हे सीट त्या ठिकाणी ही जागा आपली गेली. आणि म्हणून ती जी परिस्थिती आहे शिर्डी मतदारसंघात तशीच परिस्थिती शिर्डी मतदारसंघात आहे. वर्षानुवर्ष सत्ता एकाच घरात आहे आणि लोकांना आता चेहरा बदलण्याची लोकांची अपेक्षा आहे, नाहीतर लोक बदल करणार आहे अशी तिथं परिस्थिती. म्हणून मी पक्ष झट्टीनं भेटून सांगणार आहे की आता लोक म्हणतायत की तुम्ही निवडणूक लढवा, मी पक्षाचा जुना कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी संधी द्यावी यासाठी मी वरिष्ठ नेत्याला भेटून मागणी करणार आहे. पण जर समजा पक्षाने संधी नाही दिली तर तुम्ही अपक्ष वगैरे लढवण्याची तयारी आहे की? जर तरच्या प्रश्नाला मी आता उत्तर देणं उचित नाही. पक्षाचे कार्यकर्ते काय म्हणतील काय नाही त्यावेळेस पक्ष काय पक्षाची तयारी. मी एक मी तयारी काय 2000 मी मागे जेव्हा थोड्या मताने पडलो तेव्हापासूनच मी काय लोकांच्या संपर्कात, मी घरी थांबलेलो नाही. पूर्ण वेळ मी लोकांचे प्रश्न समजून घेणं, लोकांचे प्रश्न सोडवणं. मागच्या वेळेस सुद्धा मी विधानसभेची तयारीच केली होती. आता 2019 ते राधाकृष्ण विखे भारतीय जनता पक्षात आले, पक्षाने मला सांगितलं की यावेळेस तुम्ही थांबा. पक्षाचे त्यावेळेस मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला सांगितलं की पिपाळाजी तुम्ही थांबण्याची गरज आहे, मला तयारी करायला लावली पक्षाने. अगोदर पक्षाचा आदेश आणि शिस्त म्हणून मी त्या ठिकाणी थांबलो. परंतु आत्ता परिस्थिती वेगळी आहे. जर आत्ता जो उमेदवार बदलले नाही तर पक्षाची एक जागा जाणार आहे. ज्यावेळेस बंडखोरी झाली त्याचा फटका नेहमी त्याच पक्षाला बसतोय असं गणित कुठेतरी. ज्यावेळेस लोकसभेला पण नगर शहराच्या रामशिंदे देखील इच्छुक होते, पण ज्यावेळेस पक्षांतर्गत बंडखोरी बाहेर आली त्यानंतर फटका देखील भाजपलाच बसला. असं आहे की वस्तुस्थिती सृष्टींच्या लक्षात आणून देण्याची गरज आहे. बरोबर. की जसं विखे भाजपमध्ये नसताना शिर्डी आणि नगर दोन्ही जागा निवडून येत होते, 20 वर्ष निवडून येत होते पक्षाचे विखे नसताना. आता त्यांना मंत्रीपद देऊन जर 2 खासदार पडत असतील तर पक्षाचं नुकसान आहे ना. ते आमचं म्हणणं की बेरीज झाली पाहिजे. पक्षाचे आमदार ते असताना 7 होते, नंतर ते 2 झाले. बरं, ते घडल्यानंतर तरी आता लोकसभेमध्ये तसं व्हायला नको होतं ना. तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आणि लोकांना तुम्ही त्रास देता, प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून आपल्या लोकांना त्रास द्यायचा, त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. आणि म्हणून ती पाळी आलेली म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून लोकांना छळायचं, सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि त्यामुळे आपल्याच पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा, त्यांच्यावर खोट्या केसेस करायच्या. त्यामुळे लोकांना नगर जिल्ह्यामध्ये आपला उमेदवार वाटलाच नाही, सुजय विखे आपले उमेदवार वाटलेच नाही भारतीय जनता पक्षाच्या लोकांना. आणि म्हणून तशीच परिस्थिती शिर्डीमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रचंड दहशत आहे शिर्डीमध्ये. लोकांचे हातपाय तोडले जातात. जर त्या ठिकाणी एखाद्यानी विरोधात भूमिका मांडली, सचिन चौगुले नावाचा कार्यकर्ता, त्यांनी फक्त म्हणणं मांडलं त्याचं, 4 दिवसात विखेंच्या लोणी गावात त्याची दोन्ही पाय तोडले गेले. इतकी गुंडगिरी आहे. निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष दादासाहेब पवार त्यांनी आपली भूमिका मांडली म्हहणून त्यांच्याच लोणी गावामध्ये त्याच्यावर हल्ला केला, 26 टाके पडले आणि त्याच्यावर खोट्या अॅट्रॉसिटी केल्या. 1 महिना तो अनकॉन्शियस होता पुण्याच्या त्या हॉस्पिटलमध्ये. म्हणजे आमच्या शिर्डी मतदारसंघामध्ये प्रचंड दहशत आहे. कोणी बोलायचंच नाही. आज राजेंद्र पिपाळा बोलले तर लगेच राजेंद्र पिपाळावर खोट्या तक्रारी, खोटी निवेदनं सुरू त्या ठिकाणी होणार आहे ही मला पूर्ण माहित आहे. परंतु सगळ्या अॅट्रॉसिटी माझ्यावर झालेले हल्ले या सगळ्याला मी आतापर्यंत त्यांच्या दहशतीला पूर्ण उरलेलो आहे. मी यांना घाबरत नाही कारण सर्वसामान्य लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. मला सगळ्यात जास्त 67,000 मतं मला जे पडले
आत्ता 80,000 मतं वाढून सुद्धा आत्ता वाढलेले आहे, पण मला जे आत्तापर्यंत जे मतदार विधानसभेला ज्या ज्या उमेदवारांना मतं पडली तर आजच्यापर्यंत उच्चांकी मतं मला त्या ठिकाणी पडलेली आहे. लोकांना विश्वासार्ह चेहरा असला, डमी कुस्ती नसली तर लोक त्या ठिकाणी बरोबर राहतात. प्रामाणिक तुमची इच्छाशक्ती संधी तुम्हाला ती चेहरा असं आहे की त्यांनी काय करावं किंवा काय हे मी ते काय करतील ते काय करतील हे मी आज सांगू शकत नाही, परंतु पक्षाने मला संधी द्यावी अशी मी विनंती करणार आहे. ते काय करतील हे मी आज सांगू शकत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो की आमच्या मतदारसंघात जसं मी मला सांगितलं, आज मंदिराच्या परिसरातले चारही गेट 2-2.5 वर्षापासून बंद आहे. त्याच्यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावं लागलं. आता चार गेट बंद आहे, मंत्री आपल्या मतदारसंघातले आहे, शिर्डी मतदारसंघातले, सरकार आपलं आहे, तरी शिर्डीच्या ग्रामस्थांना फक्त गेट खोलावे आणि आज बाहेर भक्तांना जाता यावं. तिथल्या व्यापाऱ्यांना सुद्धा एखाद्या दुकानात काही सामान घ्यायचं असलं भक्तांना जाता यावं चारही दिशेच्या दरवाजांना. चार गेट बंद आहे, कोण करतंय हे लोकांना काही समजत नाही का हे कोण करतंय म्हणून. जसं मी सांगितलं की शिर्डीचे जे शेतकरी आहे आजूबाजूचे, गुलाबाची फुलं त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विकता येत नाही, जवळ मंदिर आहे, गुलाबाची फुलं फुल विक्रेते हे बेरोजगार झाले सगळे. आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की एखाद्या मंदिरात फुलं बंद आहे आपलं सरकार असून, हे तुम्हाला कुठंच सापडणार नाही. आणि यांनीच फुलं बंद करायची, यांनीच समिती नेमायची. लोक एवढे वेडे नाहीत, सामान्य लोकांना समजायला लागलं. आणि म्हणून लोक सांगतायत हा जो असंतोष आहे आमच्या मतदारसंघामध्ये. अहो तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा माझ्या पत्नी ममता पिपळा नगराध्यक्षस्थानी आणल्या, त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्री नारायण रावळाने यांनी तिथं कोण शिला उभारली, आम्ही पुतळा आणला, सरळ शासनाकडे प्रस्ताव पाठवला, तो पुतळा सुद्धा 16-18 वर्ष झाले गोडांमध्ये कैद केलेला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आयवत, त्याचा पुतळा पण कैद करून ठेवायचा आणि सांगायचं की या पिपळांनी आणलेला आहे दुसरा द्या म्हणून, नाही तर आम्ही सांगू हा खराब आहे पुतळा म्हणून. म्हणजे राष्ट्रपुरुष यांच्या बाबतीत सुद्धा एवढं खालच्या पातळीवरचं राजकारण या पालकमंत्र्याकडनं त्या ठिकाणी केलं जात आहे. राष्ट्रपुरुषांची नावं द्यायचा मी ठराव आणला तरी नगरसेवक यांनी पळून नेले. म्हणजे आमच्या मतदारसंघात जी परिस्थिती असंतोष का झालेला आहे त्याची कारणं मी सांगितली. साहेब संतांचं हॉस्पिटल महाराष्ट्रातनं गोरगरीब येत होते, ते बंद पाडायचं षडयंत्र आहे. त्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचा विभाग येऊ देत नाही, त्या हॉस्पिटलमध्ये बर्निंगचा वार्ड त्या ठिकाणी येऊ देत नाही, आयसीयूचे बेड वाढले जाऊ देत नाही, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजेस त्या ठिकाणी होऊ दिले जात नाही. इतकी गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी आहे. सर एकंदरीत साहेब तुम्ही आता उमेदवारीची मागणी करताय, मूळ निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आता सध्या तुमच्याकडे पाठिंब्याला आहेत का? हो, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे की आपल्यावर काय अन्याय होतो आहे. हे मंत्री झाल्यापासून भाजपच्या कार्यकर्त्यांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी झालं, स्वतःचा गट स्वतः सुभा उभारण्याचं काम त्या ठिकाणी झालं, आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अजिबात सन्मानाची वागणूक सुद्धा मिळाली नाही. शासकीय कार्यालय जे आहे तिथं सुद्धा त्यांना सन्मान मिळाला नाही, सूचना देण्यात आल्या की यांचं काम करायचं नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष सरकार असून सुद्धा हे सगळं मी जी वस्तुस्थिती आहे शिर्डी मतदारसंघातली, एवढंच काय नगर जिल्ह्यात काय काय चुका झाल्या, काय नुकसान झालं पक्षाचं, 2 खासदार आपले 20 वर्षापासून निवडून येत होते शिर्डी नगर, हे मंत्री झाल्यानंतर कसे ते पडले, ही सर्व वस्तुस्थिती मी वरिष्ठ नेत्यांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून सांगणार आहे. आणि पार्टीचं नुकसान हे प्रचंड होतंय ते थांबवण्याची कशी गरज आहे हे पुरावेस श्रेष्ठींकडे त्या ठिकाणी मांडणार आहे. आणि त्यांना हे सांगणार आहे की आता लोकांची मागणी आहे की मला शिर्डी मतदारसंघात संधी मिळाली पाहिजे. मंत्र्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात, मुलगा खासदार होतो, दुसऱ्या मुलीला गंगापूरचा कारखाना दिला जातो, सगळंच एका घरात पाहिजे का? कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना तुम्ही द्या संधी द्या ही मागणी करणार. एकाच कुटुंबात संधी आल्यामुळे 60-60 वर्ष झाले लोक त्या ठिकाणी संतापलेले, लोकांना बदल करायला लोक वाट पाहतायत आणि हा बदल होऊन पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्याला तिकीट दिलं पाहिजे ही मागणी मी करणार आहे. आणि माझा पूर्वानुभव आहे, मला जी सर्वात जास्त मतं पडलेली आहे आणि म्हणून मी विधानसभेचा दावेदार म्हणून मी सतत संपर्क ठेवल्यामुळे मला जी मतं पडलेली आहे मी थोड्या मताने विखेंच्या विरोधात पडलेलो आहे. मला संधी मिळावी यासाठी मी मागणी करायन. लोकशाहीमध्ये मागणी करणं हा काही गुन्हा नाही, प्रत्येकाला हक्क आहे की विधानसभेचे निवडणुकी मला पण संधी द्यावी. अर्थात या नेत्यांना चालत नाही तो भाग सोडा तुम्ही, म्हणजे ते लगेच त्यांना आवडत नाही, लगेच तात्काळ खोट्या केसेस करा, त्रास द्या, षडयंत्र रचा.
काँग्रेसने देखील आता त्या जागेवर दावा केलेला आहे. काँग्रेसही तिथं उमेदवारांची चाचपणी करते. जर समजा तुम्हाला इकडे भाजपकडनं जर समजा नकार मिळाला किंवा ग्रीन सिग्नल मिळाला नाही तर तुम्ही असं काँग्रेसचं. आहे. आता मी जरतरच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही. आत्ता माझी भूमिका मी भारतीय जनता पक्षाची आमच्या श्रेष्ठींकडे त्या ठिकाणी मांडेल. आणि मला विश्वास आहे की आत्ताचा जो अनुभव आहे, सध्याचा जो पक्षाचं नुकसान झालेलं नगर जिल्ह्यामध्ये, हक्काच्या दोन्ही जागा गेलेल्या आहेत, निश्चितपणे पक्ष शेट्टी याच्यावर विचार करतील असं मला त्या ठिकाणी विश्वास वाटतो. म्हणजे अजून एक मुद्दा सांगायचा राहिला त्याच्यामध्ये की आमच्याकडे ज्यांना मोका लागलेले गुंड आहेत मोठमोठे, हा फोटो मी आहे. आत्ताच 15 तारखेला माझे खासदार सुजय विखेंनी त्या गुंडांच्या शाखेचं उद्घाटन केलं, दीपक पोकळे यांनी ते, म्हणजे सुजय पर्व शाखा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली. या पोकळे मोक्यातला गुंड आहे. आणि अशा पद्धतीने गुन्हेगारांना पाठबळ देणं, गुन्हेगारांच्या पाठीशी उभं राहणं, जनतेमध्ये पक्षाची प्रतिमा त्या ठिकाणी खराब होते, हे सुद्धा मी त्या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठांना सांगणार आहे. आणि हे काय सुजय पर्व बॅनर लागले आहेत अख्ख्या पूर्ण गावामध्ये. आणि म्हणून ही शिर्डी मतदारसंघातील गुंडगिरी आणि दहशत त्या ठिकाणी थांबवूया आणि लोकशाही आणूया, यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे.